जिंतूर तालुक्यातील बोरी येथे शेतमाल विक्रीसाठी येणाऱ्या सर्व शेतकऱ्यांचा केंद्रबिंदू असलेल्या बोरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विकासासाठी शासन दरबारी पाठपुरावा करून निधी उपलब्ध करून बळ देऊ अशी ग्वाही परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष आमदार सुरेश वरपुडकर यांनी दिली आहे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य प्रशासकपदी काँग्रेसचे राजेंद्र नागरे आणि त्यांचे संचालक मंडळ यांच्या पदग्रहण सोहळा निमित्त आयोजित कार्यक्रमात आमदार वरपुडकर हे बोलत होते सुरेश नागरे यांनी सोखर्चातून गणपूर येथील रस्ता दुरुस्त केल्याबद्दल त्यांना कौतुकाची थाप दिली आहे असंच विकास कामे करा जन्मत आपल्या पाठीशी राहील असे सांगून कौतुकाची थाप त्यांनी दिली आहे जिंतूर तालुक्यातील बोरी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य प्रशासक पदी काँग्रेसचे राजेंद्र नागरे आणि त्यांचे संचालक मंडळ यांनी चौदा ऑगस्ट रोजी पदग्रहण सोहळा निमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते सुरेश नागरे यांनीही असे सांगितले की नूतन सभापती यांनी शेतकरी आणि व्यापारी वर्गाशी नाळ जोडावी आणि बोरी मार्केट कमिटीचा सा विकास साधावा दिवंगत नागरे यांनी सर्वप्रथम जिंतूर मार्केट कमिटीचे विभाजन करून या मार्केट कमिटीची स्थापना करून स्थानिक शेतकरी आणि व्यापारी वर्गांना दिलासा दिला या आठवणीस त्यांनी उजाळा दिलाय बोरी मार्केट कमी परिसरातील आवश्यक सर्व प्रलंबित कामे करू अशी ग्वाही सुरेश नागरे यांनी आपल्या प्रस्तावित भाषणात दिली आहे यावेळी व्यासपीठावर काँग्रेसचे नेते सुरेश नागरे शिवसेनेचे प्रभाकर वाघीकर राष्ट्रवादी काँग्रेसचे नानासाहेब राऊत अविनाश काळे व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष संतोष चौधरी दीपक अग्रवाल युवक काँग्रेसचे नागसेन भेरजे माजी सरपंच यशवंत चौधरी यांच्यासह प्रमुख मान्यवरांची उपस्थिती होती गुणिरत्न वाकोडे एमसीएन न्यूज जिंतूर परभणी